Yashwant, welcome. Bau. Hello, Snell Madam. Mrutucha, Harish. Vateguru, welcome. Prajakta, Shilpa, Yogesh Gaykwad, yeah. Manita, Yatsala, padaput. Welcome, Yashwant, yeah. Vateguru, kaal nahi aala re. दिसलंच नाही. खाली गेलता वय. बर. चला या बाकीचे लोक पटापट जॉईन करा. महर्षी दोंड केशव कर्वे, आज आपल्याला यांच्यावरती थोडस फोकस ठेवायचं आहे. त्यांचा अभ्यास करायचा आहे. या अभ्यासाशी रिलेटेड आपल्याला बऱ्याचशा माहिती, या व्यक्तीबद्दलची काही माहिती बघायची आहे. या व्यक्तीने नक्की केलं काय, कशा पद्धतीने समाज सुधारणा केली, समाज सुधारणेत यांना मिळालं काय. ओके, बराचसा शिक्षण आपल्याला कव्हर करायचं आहे. तेजस पवार, रुपाली, अमोल, श्रद्धा मॅडम, वेलकम. अभ्यास चांगला चालला असावा सगळ्यांचा. अपूर्व, किरण सवान, वेलकम. त्याच्यावरती आलेल्या सुद्धा लोकांचा स्वागत. अजय, वंदना सानप मॅडम, वेलकम. साधारणत आपण 2 मिनिटं थांबतो नवीन मेंबर साठी, आणि मी जाणून बुजून 2 मिनिट लेट लेक्चर सुरू करतो, कारण की तुम्ही लोक बरोबर टायमिंगला येत नाही यार 9 वाजता. ओके, बरेच लोक लेट करतात, त्याच्यामुळं बऱ्याच जणांची जी कॉम्पिटिशन म्हणतात किंवा कॉम्पिटिशन मधनं डायरेक्ट पहिल्याच सेक्शनला ते झटकत आउट होतात. कारण की पहिल्या सेक्शनला जो स्टार्ट होत येतो किंवा जो सुरुवात करतो तो महत्वाचा या ठिकाणी पुढे राहतोय. चला, सगळ्यांना मी जे लिहितोय फॉन्ट तो दिसतोय, तर महर्षी दोंडो केशव कर्वे. ओके, शतक भराव, शतक पूर्ण केलेले व्यक्तिमत्व. ओके, 1858 पासून ते 1962 पर्यंत. ओके, 104 वर्ष जगलेले, आणि या जगण्यातून ओके स्त्रियांसाठी सर्वात जास्त कार्य केलेले एक महर्षी म्हणून संबोधले जाणारे ऋषी मुनी. ओके, ऋषीच म्हणावं लागेल, खूप मोठं तप केलेलं आहे त्यांनी. ओके, खूप मोठं तप केलंय स्त्रियांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी. ओके, व्हेरी गुड. चार्ट बनवला, शेअर करा जर बनवला असेल तर फोटो काढून. वंदना, शेअर करा फोटो काढून, काही हरकत नाही. बाकीच्यांनी जे जे अभ्यास केलेले त्या लोकांचे सगळे करा. वेलकम स्वाती वाल्मिक. ओके, रेणुका, वेलकम. ठीक आहे, आलेच वाटेगुरु लगेच येतातच, आम्हाला पण द्या. ठीक आहे, वाटेगुरु म्हणजे वाटेगुरु आहेत. शेअर करा जर असेल तर. ठीक आहे, काय हरकत नाही, शेअर केल्याने उलट नॉलेज वाढतं. ओके, चला. मे बी आता सगळे लोक आलेत, आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला प्रश्न. ओके, प्रश्न क्रमांक 1, रेडी. भाऊसाहेब वैद्य आले, पैठणकर आले, माझ्या सुरुवात करायला हरकत नाहीये. ओके, प्लस वाल्या लोकांना मी एवढं सांगेल, प्लीज डोंट कमेंट. ओके, आन्सर्स लगेच देऊ नका, सगळ्यांना माहिती रूल्स काय आहेत. ओके, बिलकुलही घाई करू नका. Your time start now. Badiya. युवराज वेलकम. चला, भाऊसाहेब वैद्य, अनिल. ओके, अपर्णा, औरंगाबाद आणि नागपूर. ओके, बढिया. चलो, महर्षी दोंडो केशव कर्वे आपल्याला स्टार्ट करायचंय. सगळेजण आलेत आय होप, मी सगळ्यांना आलोय असं कन्सिडर करतोय. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया.
खालीलपैकी कोणते ठिकाण महर्षी कर्वे यांच्या जन्म ठिकाण आहे? तर त्याचं उत्तर टेंबू नाहीये. बऱ्याच लोकांनी पहिल्याच झटक्यात टेंबू मारलं. टेंबू दुसऱ्यांचे बाबांनो. ओके, टेंबू वेगळे आहेत, टेंबू वाली माणसं वेगळे. ठीक आहे, टेंबू कोणाचा आहे? टेंबू आहे गोगा अगरकर. ओके ओके, चिखली चिल. ठीक आहे, चिळली झालं ते चिखली पाहिजे होतं, ते असू द्या, वेगळं सेक्शन आहे. कटगुण हे प्रॉपर गाव आहे फुलेंच, आणि शेरवली हे उत्तर आहे महर्षी कर्वेंच. ठीक आहे, चला तर महर्षी कर्वेंबद्दल आपण एक बेसिक इन्फॉर्मेशन बघूया. स्त्री शिक्षणासाठी झगडणारा एक आधुनिक ऋषी. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो अशा स्वरूपात, आधुनिक ऋषी कोण कशाला. मी जे लिहितो ते दिसतंय सगळ्यांना? मी जे लिहितो ते दिसतंय? ओके, दिस इज द फोटो बाय फोटोकॉपी बाय वंदना सानप मॅडम. ओके, प्लस मधल्या एक आमच्या विद्यार्थिनी आहेत, त्यांनी त्यांचे जे काही फुलेंबद्दलचे जे चार्ट्स आहेत ते शेअर केलेले आहेत. तर याला शेवटी डाउनलोड करून घ्या. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही मॅडम, गुड, कीप इट ऑन. ओके, थोडस जरा झूम करून नंतर काढून गेले फोटो, ते तुमच्या कामाचे आहेत. ओके, हरकत नाही, चला आपण कंटिन्यू करूया. स्त्री शिक्षणासाठी झगडणारा आधुनिक ऋषी म्हणून ओळखला जाणारा हा महान पुरुष, अगदी सामान्य साधी बोली राहणी, ओके, अशा पद्धतीचा समाज सुधारक होता. याने, ओके, याने स्त्री शिक्षणासाठी सगळ्यात जास्त अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. अगरकरांच्या खास मर्जीतली व्यक्ती, ओके, ज्या व्यक्तीस 1958 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला, जे हे पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक ठरले. ठीक आहे, जिवंतपणी आपला फोटो पोस्टाच्या स्टॅम्पवर पाहणारे पहिले व्यक्ती. जिवंतपणी पोस्टाच्या स्टॅम्पवर आपला फोटो पाहणारे पहिले व्यक्ती असो. वैयक्तिक माहिती 18 एप्रिल 1858 रोजी 1857चा उठाव झाल्यानंतर किंवा त्या काळातच 18 एप्रिल 1858. इंटरेस्टिंग आहे ना, 18458. ओके, लक्षात ठेवायला पण सोपं आहे, 18458. रत्न, ठीक आहे, जन्म ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यातील शिरवली या गावी. मूळ गाव होतं मुरुड. ओके, मूळ गाव होतं मुरुड, दापोली तालुका. आईचं नाव होतं लक्ष्मीबाई. ओके, आणि सगळ्यांना माहितीच आहे यार, दोंडो केशव कर्वे, वडिलांचं नाव केशव. ठीक आहे, पत्नीचं नाव, दोन पत्नी होत्या, पहिली पत्नी वारली. ओके, रघुनाथरावांचा जन्म झाला. रघुनाथरावांचा जन्म झाल्यानंतर म्हणजे त्यांना मुलगा झाला. मुलगा झाल्या म्हणजे मुलगा होत असताना त्या मृत्युमुखी पडल्या. पहिल्या पत्नीचं नाव होतं राधाबाई. ओके, डोंट फॉरगेट IMP सेक्शन. आणि दुसरी पत्नी होती गोदूताई. तर गोदूताईंवरती आतापर्यंत 3 ते 4 प्रश्न विचारलेत आयोगाने. ओके, लग्नानंतर आनंदीबाई उर्फ बाया असे नामकरण त्यांना करण्यात आलं. त्या काळात अशी नाव ठेवायची रीत होती. ओके, बाया, आबा, बा, अशी लोक प्रेमाने म्हणायचे त्या काळात. आता वेगळंच काहीतरी म्हणतात असो, आपल्याला त्याच्यावर नाही जायचं. लग्नानंतर आनंदीबाई उर्फ बाया असं त्यांचं नामकरण झालेले आहे. दोन पत्नी होत्या, विसरायचं नाही, पहिली राधाबाई, दुसरी गोदूताई. ओके, गोदूताईचंच नंतर नाव झालं आनंदीबाई कर्वे. ओके, आनंदीबाई वगैरे बऱ्याचदा विचारले बरं का, यावरती फोकस ठेवा, पत्न्यांवरती. ओके, आईचं नाव आलेलं आहे, एकदा विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, जन्मगाव विचारलं गेलेलं आहे, त्यामुळे यांच्यावर फोकस ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड नंबरचा क्वेश्चन. आतापर्यंत 2013-2008 या अशा 2 वर्षी सलग आणि आहे त्या ऑप्शन मध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे, युअर टाइम स्टार्ट नाव. संजय के जॉईन झालेले आहेत, वेलकम. संदीप, रूल्स असा आहे संदीप, प्लस वाल्यांनी कमेंट करायचं नाहीये उत्तरांच्या. आपल्याला इथं स्पर्धा इथं कमेंट करण्यावर नाहीये. खाली पोल दिलेला असतो ABCD. ABCD वर या, ABCD वर ते तुम्ही टिक करा. ओके, आणि 30 सेकंद वाट पहा. कृपया करून कुणीही पोल देऊ नये, सॉरी कुणीही वोट करू नये, कमेंट करू नये. तुम्ही ABCD वर क्लिक करा आणि चालू द्या. ठीक आहे, याचं उत्तर आहे 3. ओके, अजूनही बरेचसे लोक 100% पोल देत नाहीयेत, तरी हरकत नाही. ओके, 1958 जस्ट आपण आताच पाहिलं यार मित्रांनो, 1958 मध्ये त्यांना भारतरत्न दिला गेला. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन.
नेक्स्ट क्वेश्चनच्या ऐवजी थोडीशी माहिती घेऊया. आता प्राथमिक शिक्षण काय झालं, कर्वेंचे प्राथमिक शिक्षण मुरुड या गावी झाले. तेथील विनायक लक्ष्मण सोमन गुरुजींकडून त्यांना लोक समाजाची आणि स्वार्थहीन लोकसेवा करण्याची एक महत्वाचं रहस्य मिळालं. ओके, महत्वाचा मोलाचा सल्ला मिळाला. स्वार्थहीन, ऍक्च्युली स्वार्थहीन लोकसेवा करणं म्हणजे काय, तर आपल्याला खूप पैसे मिळतात म्हणून लोकांना शिकवायचं. ओके, आपल्याला खूप पैसे मिळतात म्हणून लोकांना शिकवायचं, याला म्हणतात स्वार्थी सेवा. ओके, आपल्याला पैसे नाही मिळत पण आपल्याला एक समाधान मिळतं. ओके, आपल्याला पैसे नाही मिळत पण आपल्याला एक समाधान मिळतं यासाठी शिकवणं, त्याला म्हणतात लोकसेवा. ओके, स्वार्थहीन लोकसेवा. ठीक आहे, हा मोलाचा सल्ला त्यांनी मिळवला आणि लोकसेवेची प्रेरणा मनामध्ये रुजवली. सहावीची परीक्षा देण्यासाठी अण्णा, म्हणजे त्यांचं टोपण नाव होतं अण्णा. ओके, कायम लक्षात ठेवा, कर्वेंचं टोपण नाव काय होतं, अण्णा. अण्णा व त्यांचे मित्र मुरुडहोरून कुंभार्ली घाटातून, लक्षात घ्या, मुरुडहोरून कुंभार्ली घाटातून 125 मैलाचं अंतर पायी चालत साताऱ्याला गेले होते. ओके, आणि ती परीक्षा पासही झाली होती. मग आता शिक्षणासाठी एवढी काही मेहनत घेतली, आता पुढे उच्च शिक्षणासाठी काहीतरी करायचं यासाठी त्यांनी, ओके, मुरुडहून पुढील शिक्षण घेण्यासाठी अण्णा मुंबईला गेले. कारण की त्या काळात एक सेटअप होता, म्हणजे तो एक प्रकारचा सेटअप होता की चला बाबा मुरुड कोकणाचा एरिया आहे, चला तिथून आपण पटकन मुंबईला घेऊ, मुंबईला जाऊन आपण तिथं छान शिक्षण घेऊ, ओके, तिथंच नोकरीला लागू, अशा प्रकारची त्यांची एक ओढ होती. येथे कर्वे 1881 मॅट्रिकची परीक्षा पास झाली. आता मला एक सांगा, 1881, ओके, त्यांचा जन्म 1858, 1858 प्लस 81 किंवा 81 तुम्ही 58 मायनस करा, काय होते उत्तर, किती होते उत्तर, किती येते 81 मायनस केले उत्तर किती आले, साधारणतः उत्तर येते 22-23 रेंज मध्ये. ओके, 22-23 रेंज म्हणजे जी पोरं एकेकाळी, लक्षात घ्या बरं का, ही गोष्ट मोलाची आहे. मॅट्रिकची परीक्षा म्हणजे त्या काळात, ओके, चौथीची परीक्षा झाल्यानंतरची असायची सातवीची किंवा कुठली परीक्षा, ओके, त्या काळात सातवीची परीक्षा म्हणजे मॅट्रिकची परीक्षा, म्हणजे सातवी होण्यासाठी त्यांनी 23व्या वर्गात दाखवलं. म्हणजे याचा अर्थ अण्णा पहिले हुशार नव्हते. ओके, अण्णा लय हुशार नव्हते, अण्णा लय वेळा नापास झालेले होते. ओके, म्हणजे आयुष्यात त्यांना लय वेळा नापास होण्याचं किंवा अपयशाने पछाडलं होतं. ओके, पण त्या अपयशावरती सुद्धा यश कसं मिळवायचं हे अण्णांना खूप चांगल्या पद्धतीने उमगलं होतं. मुंबईला आल्यानंतर त्यांनी इकडच्या तिकडची कामं महत्वाची केली आणि आपलं पोट भरण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेवटी मॅट्रिकची परीक्षा पास झाली 1881 मॅट्रिकची परीक्षा पास झाली आणि मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर 1885 गणित हा विषय घेऊन मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून त्यांनी बीए उत्तीर्ण केलं. या काळात बीए मध्ये गणित असायचं मित्रांनो, आता नाहीये. ओके, कारण आता बीए वाल्यांना झेपत नाही गणित. ओके, बीए वाल्यांना झेपत गणित नाही म्हणून आता गणित हा विषय काढला, पण पूर्वीच्या काळामध्ये बीए करत असताना गणित हा विषय असायचा. ओके, त्यांनी विल्सन कॉलेजमधून बीए उत्तीर्ण केलं. 1887 एमए करायचा पण त्यांनी प्रयत्न केला, पण त्यात ते पास झाले नाही. ओके, एमए मध्ये ते फेल झाले, एमए त्यांची होऊ शकले नाही. त्यांना लॉयर बनायची इच्छा होती, त्यांना वकील बनायची इच्छा होती, त्यांना एलएलबी वगैरे करण्याची इच्छा खूप मोठी होती, पण त्यासाठी त्यांना एमएची पदवी सुद्धा घ्यायची होती. ओके, पण अण्णांना ते काही शक्य झालं नाही. ठीक आहे, आणि अण्णांचं पुढं काय करावं हा प्रश्न आला. त्यात अण्णांना एक ऑफर आली नोकरीची. बघा, प्रत्येकाला जशी ऑफर येते, अनअकॅडमीने मला पण दिली होती तशी नोकरीची प्रत्येकाला एक ऑफर आली 15 नोव्हेंबर 1891 गोपाळकृष्ण गोखलेंच्या आग्रहावरनं. बघा, आग्रह कोणी केलाय, गोपाळकृष्ण गोखले, आयएमपी करून ठेवा हे. ओके, हे असे क्वेश्चन आग्रहाचे वगैरे येतात बरं का. गोपाळकृष्ण गोखलेंच्या आग्रहावरून ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून लोकमान्य टिळकांच्या जागी रुजू झाले. लोकमान्य टिळकांनी, ओके, आगरकरां, लक्षात घ्या, लोकमान्य टिळकांनी आगरकरांबरोबरचा वाद आणि फर्ग्युसन कॉलेजला दिली जाणारी देणगी या विरोधात जाऊन त्यांनी आपला राजीनामा दिला होता डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा, आणि लोकमान्य टिळक त्या सोसायटीमधून बाहेर पडले होते. ओके, त्यामुळे टिळकांची जी जागा होती गणिताचे प्राध्यापक म्हणून, टिळक सुद्धा गणित शिकवायचे, चांगलं गणित होतं, उत्तम गणित असायचं टिळकांचं. मग टिळक जे गणित शिकवत होते त्यांची जागा खाली होती, त्या जागेवरती कोण आले, ठीक आहे, अण्णा आले. त्यावेळी त्यांना 75 रुपये मासिक पगार भेटत असायचं. ओके, त्या काळात त्यांना किती होतं, 75 रुपये मासिक पगार होत. 1892 डेक्कन असोसिएशन सोसायटीचे संबंध जुळला. ओके, 1892 त्यांचा डेक्कन असोसिएशन सोसायटीचा संबंध जुळला. त्यांना त्याच वर्षी आजीवन सदस्यत्व बहाल केलं. डेक्कन एज्युकेशन सोसायटी म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल, किंवा असं मी म्हणेल, मी असं म्हणेल की फर्ग्युसन कॉलेज जे आज आहे पुण्यामध्ये, त्या फर्ग्युसन कॉलेजची सगळ्यात महत्वाची सोसायटी, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना याच सोसायटीच्या अंतर्गत केली गेलेली आहे. ओके, आजीवन सदस्यत्व बहाल करण्यात आलं, पण पुढे भविष्यात 1914 त्यांनी हे सदस्यत्व सोडलं. त्याचं कारण असं होतं की फुलेंच्या डोक्यामध्ये असलेल्या महिला महाविद्यापीठाला
किंवा महिला विद्यापीठाला पाठिंबा त्या डेक्कन एज्युकेशन सॉरी डेक्कन असोसिएशन सोसायटीने दिला नव्हता. ओके, महिला विद्यापीठाला पाठिंबा न दिल्यामुळे अण्णांनी या सोसायटीचे संबंध तोडले होते. हा विधान ओके हे विधान आणि हे कारण म्हणून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. विधान माहिती आहे ना. ओके, असर्शन अँड रिझन ए आणि आर स्वरूपाचे काही प्रश्न येतात बघा आजकाल. ओके, या ए आणि आर मध्ये असे काही स्वरूप या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. प्लीज फोकस हा, कारण की माझं काम आहे तुम्हाला समाज सुधारकांबद्दल अवेअर करून देणं आणि मला असं वाटतं विधान आणि कारण हे तुम्हाला ज्योग्राफी इकॉनॉमिक्स हिस्ट्री आणि हिस्ट्री रिलेटेड समाज सुधारक मध्ये येतातच. ओके, जनरली या तीन गोष्टींवरती तुम्हाला विधान आणि कारण अशा स्वरूपाचे क्वेश्चन असतातच. ठीक आहे, येते लक्षात. म्हणजे अण्णांचं आपण काय काय बघितलं आतापर्यंत, अण्णांचं लहानपणीचं जीवन बघितलं, कौटुंबिक बॅकग्राऊंड बघितलं, ओके, अण्णांची शिक्षण बघितलं आणि शिक्षणानंतर आता त्यांची नोकरी पाहतोय. ओके, नोकरी करत असताना आता त्यांना ऑब्व्हियसली मुलगा वगैरे हे सगळं त्यांना लग्न वगैरे त्यांचं खूप आधीच झालं होतं. ओके, इव्हन मुंबईच्या वास्तव्यात म्हणजे पुण्यात येण्याच्या आधी मुंबईचं वास्तव्य ज्यावेळेस त्यांचं सुरू होतं. ओके, मुंबईमध्ये ज्यावेळेस ते एम ए बी ए सगळ्या गोष्टी करत होते त्याचवेळेस त्यांचं लग्न वगैरे झालं होतं. त्यांना पहिला मुलगा पण झाला रघुनाथराव, पण अचानक त्यांची पत्नी वारल्यामुळं आणि रघुनाथरावचं संगोपन पुण्यात चांगलंच होऊ शकतं. ओके, या उद्देशानं त्यांनी पुण्यामध्ये आगेकूच केली आणि पुण्यामध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी शिकवायला ते रुजू झाले. ओके, कर्वे ज्यावेळेस रुजू झाले त्यावेळेस त्यांच्या आयुष्यात अजून एक महत्वाचा टर्निंग पॉईंट आला, तो म्हणजे पुनर्विवाहाचा. प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट असतो. ओके, शारदा सदनची विद्यार्थिनी व कर्वेंचे मित्र नरहरपंती जोशी यांची विधवा बहीण बोधुताई यांच्याशी कर्वेंनी 13 मार्च 1893 रोजी पुनर्विवाह केला. ओके, गोदुताईचे पहिले लग्न झालं होतं वयाच्या 8व्या वर्षी. ओके, आणि त्या लग्नानंतरच 3 महिन्यात त्यांना त्या विधवा झाल्या होत्या. लग्नानंतर म्हणजे 8व्या वर्षी लग्न. ओके, आणि 3 महिन्यात त्या लगेच विधवा झाल्या होत्या. आणि विधवे झाल्यानंतर त्यांना म्हणजे केशवपन वगैरे करून विद्रूप वगैरे करून त्यांना असं घरात ठेवलं जायचं. म्हणून त्यांचे जे बंधू होते नरहरपंत जोशी यांनी आपल्या बहिणीला आपल्या घरी बोलवलं. ओके, आणि तिथंच आपल्या घरीच ठेवलं. ठीक आहे, ज्यावेळेस नरहरपंत जोशीला ओके कर्वेंच्या बद्दल कळलं किंवा कर्वेंचे त्यांचे चांगले स्नेह होते त्यामुळे कर्वेंना आणि मध्यस्थ आगरकर होते बरं का, कर्वेंच्या लग्नामध्ये आगरकर होते. ओके, मध्यस्थ म्हणून आगरकर होते. आगरकरांनी मध्यस्थी केली होती नरहरपंत जोशी आणि कर्वेंच्या याबद्दल. ओके, या म्हणजे या सोयरीक बद्दल गोदुताईंचं वैधव्य होतच. ओके, ज्यावेळेस त्यांचं दुसरं लग्न झालं त्यावेळेस गोदुताईंचं वय होतं 28 वर्ष. कारण की अगर बघा कर्वेंना पुनर्विवाह करा, लहान रघुवीर ठीक आहे रघुनाथराव आहे त्यांच्यावरती फोकस ठेवा. ओके, त्यामुळं खूप फोर्स केला जात होता त्यांच्या घरातून सोसायटीतून. पण कर्वेंना एखाद्या लहान मुलीशी लग्न करायचं नव्हतं, त्यांना एक मॅच्युअर मुलगी हवी होती आणि ती त्यांना मिळाली गोदुताई. ओके, तर दुसऱ्या लग्नाच्या वेळेस त्यांचं वय 28 होतं. ओके, हा विवाह यशस्वी होण्यासाठी आगरकरांनी विशेष प्रयत्न केले होते आणि या विवाहास ते हजरही होते. येतं लक्षात. पण कर्वे यांच्या पुनर्विवाहाचे पौरा शिष्य ओके मालवण तालुक्यातील एका गावचे भिक्षुक वेद मूर्ती ओके भिरू भटजी वझे यांनी केलं होतं. ऍक्च्युली याच्यात एक प्रॉब्लेम असा झाला होता की लग्नासाठी त्यांच्या मालवणच्या एरियामध्ये बरेचसे लोक विरोध करत होते की नाही हे लग्न झालं नाही पाहिजे किंवा कशा पद्धतीने. मग शेवटी ओके शेवटी एका भिक्षुक वेद मूर्ती यांच्याद्वारे वझे म्हणून एक होते त्यांच्याद्वारे ओके यांचं लग्न लावून दिलं. म्हणजे इथपर्यंत लोक सनातनी ब्राह्मण खतरनाक होते त्या काळात. कर्वेंच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग ओके प्रत्येकाच्या जीवनाला जसा कलाटणी देणारा प्रसंग होता तसा एक प्रसंग आला. कर्वेंनी गोदुताईचे नाव आनंदीबाईशी ठेवले आणि लग्नानंतर ते तिला घेऊन मुरुडला आपल्या गावी गेले. ओके, काही दिवसांसाठी आले, चला मग आपण जाऊया घरच्यांची सगळ्यांची भेटूया. पण त्यांच्या गावातील सनातनी ब्राह्मण लोकांनी त्यांच्या घरावरतीच बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. ओके, परिणामी आपल्या एका गोष्टीचा ओके आपल्या लग्नाचा परिणाम आपल्या पूर्ण गावावरती आणि गावातल्या आपल्या सोयरिक लोकांवरती पडू नये. ओके, सोयरिक लोकांवरती पडू नये म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण पुण्यालाच जाऊ. ओके, आणि परत कधी इकडे येऊच नाही. ओके, परत कधी आपण येऊ नये. ही घटना त्यांच्या आयुष्याला लय मोठी कलाटणी देऊन गेली. त्यांना असं वाटलं की यार मी एका विधवेशी लग्न केलं म्हणजे काही वाईट केलं. ओके, उलट तिचं जीवन मी चांगलं करेन. ओके, उलट मी तिच्या जगण्याला मी काहीतरी अर्थ प्राप्त करून देईन. अशा पद्धतीने तिचं एक त्यांचा एक विचारसरणी होते. पण गावाला किंवा सनातनी ब्राह्मणांना ते मंजूर नव्हतं. सो त्यांना गावातून बाहेर काढण्यात आलं किंवा वाईट टाकल्यासारखं केलं. ओके, आजही ह्या प्रथा आहेत.
आजही या ठिकाणी काही प्रथा त्या आहेत. ओके, तर हे झाले कर्वेंच्या आयुष्यामधले सगळ्यात महत्वाचे काही घटक. ओके, लक्षात घ्या हा भाग तुम्हाला पाहिला नंतर एक जनरली कर्वेन बद्दलची एक अनालिसिस तुम्हाला किंवा एक कर्वेन बद्दलचे विचार तुमचे वाढायला सुरुवात होतील. कर्वेंचे आता समाज सुधारण्याचे कार्य एवढा मोठा झालेला टर्निंग पॉईंट पाहिल्यानंतर कर्वे थोडी शांत बसणार होते. ओके, कर्वेंनी खूप मोठ्या प्रमाणात आता समाज सुधारण्याचं कार्य करायचा एक भाग सुरू केला आणि त्या काळात त्यांच्या मागे होते आगरकर. आगरकर त्या काळात आजारी होते. ओके, त्यांना दमा झाला होता. आगरकरांना आता मोठ्या प्रमाणात काम होत नव्हतं. ओके, पण तरी आगरकरांच्या काही सल्ल्यांवरनं ओके कर्वेंनी समाज सुधारण्याचे धडे गिरवायचं शिकवलं. आगरकरांचं लक्षात घ्या, आगरकरांचा चेला म्हणून यांना म्हणलं जातं बरं का. आगरकरांचा चेला म्हणून सुद्धा यांना म्हणलं जातं का. आगरकरांना आयुष्य खूप कमी भेटलं. ओके, आणि आगरकरांना सामाजिक सुधारणा करायच्या होत्या. काय करायच्या होत्या, सामाजिक सुधारणा. आणि आगरकरांना हे जास्त करणार करता येणार होतं का, नव्हतं. म्हणून आगरकरांनी आगरकर गेले पण कर्वेंना आपलं आयुष्य देऊन गेले. बरेचसे लोक म्हणतात बरं का, बऱ्याच पुस्तकांमध्ये हे वाचले मी, आगरकरांचा चेला होता म्हणजे गुरु आणि शिष्य. ओके, कोण, कर्वे. आगरकरांनी आपलं जे काही आयुष्य होतं शिल्लक ते कर्वेंना दिलं आणि कर्वेंनी त्याच आयुष्याचं पुढं फलित केलं असं म्हटलं तरी चालेल. कारण की बऱ्याचदा आगरकरांना अगदी सपोर्ट करणारे हे व्यक्ती होते आणि आगरकरांबरोबर एक चांगले स्नेह म्हणून ते राहत होते. चला, 31 डिसेंबर 1893 मध्ये कर्वेंनी विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना विदर्भातील वर्धा येथे केली होती तात्पुरती, पण नंतर तिचं कार्यालय पुणे मुंबई अशा ठिकाणी शिफ्ट करण्यात आलं. ओके, या वर्धाबद्दल ओके बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही सर वर्धा नाहीये, विदर्भात काय आले जातील ते. पण मला जे काही रेफरन्स मिळालेले आहेत रेफरन्स नुसार वर्धा हे योग्य आहे. मला जे काही रेफरन्स मिळाले ते अजून काही वेगवेगळे रेफरन्सेस आहेत त्यामध्ये पुणे दिले पण त्याला मला आधार नाही मिळालाय कुठं. याला मला आधार मिळालेला आहे. ओके, एक प्रशांत पब्लिकेशनचं आहे सामाजिक सुधारणा नावाचं एक पुस्तक, त्याच्यामध्ये मला हे थोडासा आधारित भाग मिळालेला आहे. ठीक आहे, या संस्थेमार्फत लहान विधवा मुलांचे पुनर्विवाह आयोजित केले जायचे मुलींचे. ओके, या संस्थेमार्फत लहान विधवा मुलींचे पुनर्विवाह आयोजित करायचे हे विवाह तेजक मंडळ होतं. 1895 मध्ये ह्या मंडळाचं नाव बदललं आणि त्यांनी विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळी असे नाव बदलण्यात आलं. हे लक्षात ठेवा, कधी कधी हे येतं विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळीची स्थापना कुणी केली. ओके, ते फक्त नाव बदललेलं आहे विधवा विवाह उत्तेजक मंडळीचं. या संस्थेचे अण्णा 1899 पर्यंत चिटणीस होते. ओके, 1896 मध्ये त्यांनी अनाथ बालिकांसाठी एक आश्रम पुणे येथे सदाशिव पेठेतील रावबहादूर भिडे यांच्या वाड्यात स्थापन केलं. ओके, आयएमपी पॉईंट करून ठेवा. एक अनाथ बालिकांसाठी एक आश्रम सुरू केला पुणे येथील सदाशिव पेठेतील रावबहादूर भिडे यांच्या वाड्यात. लक्षात घ्या, ठीक आहे. याचे चिटणीस महर्षी कर्वे पण होते आणि अध्यक्ष होते डॉक्टर रागो भांडारकर, आरजी भांडारकर. ओके, हे फुलेंचे मित्र होते, हे विसरू नका. ओके, फुलेंचे मित्र होते. लक्षात घ्या, ज्या वेळेस कर्वे समाजकार्यात आले त्याच वेळेस नेमके फुले नव्हते. ओके, फुलेंचा मृत्यू आधीच झाला होता. कर्वे ज्यावेळेस आले त्यावेळेस फुलेंच्या मिसेस होत्या, म्हणजे सावित्रीबाई फुले होत्या. ओके, म्हणजे कर्वे ज्यावेळेस समाज सुधारण्याचं काम करत होते त्यावेळेस फुलेंच्या पत्नी होत्या. ओके, आणि फुलेंचे जेवढे काही बाकीचे मित्र होते ते अजूनही जिवंत होते, त्या सगळ्यांनी कर्वेंना खूप मदत केलेली बरं का. कर्वे एक प्रकारचा एकदम साधा भोळा माणूस होता पुण्यातला. ठीक आहे, कायम लक्षात ठेवा, अनाथ बालिकांसाठी एक आश्रम. ठीक आहे, चला मग पटकन एक क्वेश्चन आलेला आहे, खालील पैकी कोणी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली, याचं उत्तर मला असं वाटतं की तुम्ही द्याल बरोबर, नक्कीच द्याल, कारण की सोपं आहे. खालील पैकी कोणी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. चला बढिया, ओके सनप मॅडम आपण फोटो आहे. ठीक आहे, चलो आता हे सगळ्यांना बेसिक माहितीच आहे. ओके, याचं काही उत्तर मला असं वाटत नाही की तुम्हाला पण असे काही क्वेश्चन यायचे 2011 मध्ये 2014 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. ओके, विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना करण्यामध्ये कोणी पुढाकार घेतला वगैरे वगैरे.
समाजसुधारकाचे प्रश्न एकदम सरसर असतात. फक्त पहिली गोष्ट समाजसुधारक कळले पाहिजे. ओके, आणि तुमच्यापैकी ज्या लोकांनी आजच समाजसुधारकाचं पहिलं लेक्चर आयुष्यात करत असाल त्यांच्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, मुद्दा या ठिकाणी मला एवढंच विचारायचं आहे किंवा एवढंच म्हणायचं आहे की समाजसुधारक हे कधी कधी कन्फ्युजिंग होतात. म्हणजे जर तुमच्या बेसिक वाचनात असतील हे तर तुम्हाला ओके, पण ज्यांनी अजून कधी महर्षी दोंडोकेशव कर्वेच वाचलं नाही, ओके, अजून हे कधी पुस्तक या व्यक्तीचा चॅप्टर्स कधी ओपन केला नाही, तर त्या मुलांना ओके हे डेफिनेटली जमणार नाही. ओके, म्हणूनच पोल मे बी 100% कधी येत नाही, तो 96-92% असा राहतो. त्याला आपण काहीच करू शकत नाही, कारण काही काही विद्यार्थी थोडेसे कमी आहेत. ओके, नुकते नुकतेच फील्ड मध्ये येण्याचा प्रयत्न करतात, काही हरकत नाही. चला सनत मॅडम, तुमचा नक्कीच नोट्स बढिया आहे, म्हणजे काही मी काय बोलणार नाही त्याबद्दल, पण खरंच चांगलं. 14 जून 1899 रोजी त्यांनी अनाथ बालिका समाजाची खरी सुरुवात केली. पहिले सुरुवात 1896 मध्ये त्यांनी एक साधारणता केली होती, फक्त बिड्यांच्या वाड्यात सुरू करून दिली होती. पण बिड्यांच्या वाड्यामध्ये ते थोडासा जरा जागेचा इश्यू झाला, मग त्यांनी खरी सुरुवात पुणे येथील श्री गोरे यांच्या वाड्यात केली. ओके, 1899 मध्ये अनाथ बालिका श्रमाची त्यांनी खरी सुरुवात, खरी बर का, पुणे येथील श्री गोरे यांच्या वाड्यात केली. पहिली विद्यार्थिनी होती कमलाबाई गरुड. ओके, पहिली विद्यार्थिनी होती कमलाबाई गरुड. आजकाल हे क्वेश्चन विचारले जातात, पहिली विद्यार्थिनी कोण होती वगैरे वगैरे, जसं आता नुकतंच आलं होतं बघा. ओके, पंडित रमाबाई यांची, ओके, शारदा सदन मधली पहिली विद्यार्थिनी कोण, तर आनंदीबाई. ओके, म्हणजे यांचीच पत्नी, कर्वेंची पत्नी. ओके, असा क्वेश्चन एक येऊन गेलेला आहे, बरोबर. अशा एक प्रश्न आता नुकता रिसेंटली येऊन गेलेला आहे, म्हणजे याचाच अर्थ काय की अशा पहिल्या विद्यार्थिनी, शेवटची विद्यार्थिनी, महत्वाच्या विद्यार्थिनी असे येतात क्वेश्चन. प्लीज फोकस ठेवा, कमलाबाई गरुड, ठीक आहे. 1898-99 मध्ये अचानक प्लेगची साथ पुण्यात आली. ओके, 1898-99 काळात प्लेग खूप मोठ्या प्रमाणात थैमान घालायला लागला. ओके, त्याच्यामुळे त्यांनी ही संस्था हिंगणे येथे हटवली. ओके, हिंगणे येथे हटवली, म्हणजे समजा इथं पुणे आहे तर पुण्याच्या थोडस उत्तरेकडच्या साईडला हिंगणे आहे, आणि हिंगणे हे गावठाण होत. ओके, हिंगणे हे गावठाण होत, आणि या गावठाणामध्ये त्यांना ही संस्था हलवावी लागली, ठीक आहे. या संस्थेला राव बहादूर गणेश गोविंद गोखले या उच्चवर्गीय ब्राह्मणाने आपली 6 एकर जमीन व 750 रुपये दान म्हणून दिली होती. या व्यक्तीचं नाव विसरायचं नाही, ठीक आहे. गोखले, राव बहादूर गणेश गोविंद गोखले. ओके, एक राव बहादूर होते, म्हणजे त्यांना ही पदवी वगैरे दिली गेली होत्या. आजही ही शाळा, आजही हिंगणे शिक्षण संस्था याच जमिनीवर उभी आहे. ओके, पुढे पार्वतीबाई आठवले, वेणुताई नाम जोशी, काशीबाई देवधर या आश्रमाच्या आधारस्तंभ बनले. या सगळ्या पहिले विद्यार्थिनी होत्या त्यांच्या. ओके, आठवले वगैरे, आठवली त्यांची मेवणी होती, म्हणजे आपण म्हणू साळी. ओके, हे सगळे लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, म्हणजे ह्या सगळ्या लेडीज डिपार्टमेंट त्या काळात त्या संस्थेला एक आधारस्तंभ म्हणून उभ्या राहिल्या. 4 मार्च 1907 रोजी हिंगणे येथे हिंगणे शिक्षण संस्था आणि महिला विद्यालयाची सुरुवात केली. ओके, हिंगणे शिक्षण संस्था आणि महिला विद्यालय त्यांनी सुरू केलं, लक्षात घ्या, 1907. ओके, 1899 मध्ये अनाथ बालिकाश्रम, ठीक आहे, क्लिअर. अनाथ बालिकाश्रम वेगळं, हिंगणे शिक्षण संस्था ही त्याची पुढची स्टेज. ओके, 1910 मध्ये लोकसेवेसाठी तन मन धन अर्पण करणारे निस्वार्थी व त्यागी कार्यकर्ते तयार करण्यासाठी त्यांनी निष्काम कर्म मठाची स्थापना पुणे येथे केली. ओके, निष्काम कर्ममठ. ओके, हा सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली. निस्वार्थी लोक, म्हणजे त्यांना स्वार्थ नाहीये, एखादं काम आलं तर ते पटकन चट दिशी करायला त्यांनी मागं पुढे बघितलं नाही पाहिजे. पैसा द्यायला त्यांनी मागं पुढे बघितलं नाही पाहिजे, नाही तर मी कशाला पैसा देऊ, माझा इन्कम त्यात होईल का, असा विचार न करणारे लोक त्यांनी त्या काळात मिळायची, आता नाही मिळत, आता तुम्ही शोधणार, त्या काळात मिळायचं आहे सगळं. ओके, याचा उद्देश स्त्रियांची सेवा करणे, स्त्री समाजाचा उपयोगी पडणाऱ्या संस्था चालवणे, कार्यकर्त्यांची भक्कम फळी तयार करणे. ओके, याचा असा उद्देश होता. ओके, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पाहिजे असतात कुठल्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून किंवा काय. ओके, तर त्यासाठी जमाजमाव करण्याची सगळी कामं हे निष्काम कर्ममठ करायचं, लक्षात घ्या. या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 104 वर्षाचं आयुष्य होतं. ओके, किती, 104 वर्षांचं आयुष्य होतं. कोणाचं, महर्षी दोंडो केशव कर्व्यांचं. या 104 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात संस्थांची स्थापना केलेली आहे. ओके, आणि या संस्था तुम्हाला टार्गेट केल्या जातात. कर्वेंबद्दल ज्या काही क्वेश्चन्स आलेले आहेत ते संस्थांच्या रिलेटेड जास्तीत जास्त आलेले आहेत, त्याच्यामुळे यांच्या संस्था सुद्धा एका क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा, होमवर्क करा. ओके, मी परत सांगतो, होमवर्क करा, विदाउट होमवर्क काहीही उपयोग होणार नाही लेक्चरचा, नाही तर तुम्ही इथे याल. ओके, लेक्चर कराल
आणि होमवर्क करायच्या नावानं टिंब टिंब, ठीक आहे, असं नको. ठीक आहे, होमवर्क केल्याशिवाय तुम्हाला लेक्चरची मजा येणार नाही. आणि एखादा व्यक्ती तुम्ही असं म्हणाल की जाऊ दे यार आम्ही करून घेऊ वाचून घेऊ, तुम्हाला एका तासामध्ये एवढे सगळे माणसं नीट वाचता येत नाही. ठीक आहे, चला पुढं. 1915 मध्ये कर्वेंनी सामाजिक परिषदेचे अध्यक्ष बनले. कर्वे सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपणी बनले. त्यांनी सामाजिक परिषदेवरती भर देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला, कारण की त्यांनी ऑलरेडी निष्काम कर्ममठ स्थापन केला होता. या निष्काम कर्ममठातून त्यांनी सामाजिक सेवा करण्यासाठी एक खास परिषद आयोजित करायची. या परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात अण्णांनी महिला विद्यापीठाची एक संकल्पना अशीच बोलली होती, महिला विद्यापीठ आपण थोडासा भर द्यायला हवा वगैरे वगैरे वगैरे. असो, आपण महिला विद्यापीठाकडे नंतर जाऊ. मग आता युवा महिला आश्रम, आजही हा आश्रम पुण्यामध्ये आहे. ओके, आजही हा आश्रम पुण्यामध्ये आहे. कर्वेंनी 1915 मध्ये अनाथ बालिकाश्रम, ओके, महिला विद्यालय, ऍक्च्युली ते महिला विद्यापीठ झालं इथं, महिला विद्यालय आणि निष्काम कर्ममठ या संस्थांच्या सेवकांना एकत्र करून, ओके, या सगळ्या संस्थांच्या सेवक जेवढे काय होते या सगळ्या सेवकांना एकत्र करून महिला आश्रमाची स्थापना केली. ओके, महिला आश्रमाची स्थापना केली. याद्वारे ज्या काही होतकरू महिला आहेत या लोक महिलांना, ओके, राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जायची. आजही पुण्यामध्ये बरेचसे एमपीएससी करणारे किंवा जॉब करणारे ज्या काही महिला आहेत त्यांना राहण्याची सोय आजही या आश्रमामध्ये केली जाते. ओके, मध्यंतरीच्या काळामध्ये कर्वेंनी जपान, अमेरिका, जर्मनी, इंग्लंड या देशांचे पहिल्या महायुद्धाआधी दौरे केले होते. हे नशीब, पहिल्या महायुद्धाच्या आधी दौरे केल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने विकास दिसला. ओके, त्यांना असं वाटायचं की यार प्रदेशातल्या महिलांना किती मुक्त स्वातंत्र्य दिलेलं आहे, आपल्या भारतातल्या महिलांना असं एकदम डांबून ठेवलेलं आहे, ओके, कोंडवाण्यातल्या जनावरांसारखं. ओके, त्यांना खूप असं वाटायचं, वाईट वाटायचं की यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, या महिलांना काहीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे. ओके, मग असंच एकदा वर्तमानपत्रात जपान यांनी महिलांच्या उच्च शिक्षणासाठी काढलेल्या एका महिला विद्यापीठाची माहिती त्यांनी वाचली. ओके, त्या काळात, ओके, ही माहिती त्यांना डेन्मार्क आणि स्वित्झर्लँडच्या 12 वर्षाचे इतिवृत्त या माहिती पत्रकात मिळाली होती. डेन्मार्क आणि स्वित्झर्लँडच्या दौऱ्यावरती किंवा पर्टिक्युलरली युरोपच्या दौऱ्यावरती असताना त्यांनी डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडनी काय काय प्रगती केली 12 वर्षात, ओके, याचा एक तुम्हाला त्यांना आलेख दिसला. आणि या आलेखात त्यांना असं दिसलं की या डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडने जपानने जे काही महिला विद्यापीठ सुरू केलेले आहे त्याच्याच धर्तीवरती ह्या दोन्ही देशांनी महिला विद्यापीठांचा सुद्धा महिला विद्यापीठाची स्थापना केली होती. मग यांच्या डोक्यात अशीच एक कल्पना आली की आपल्या भारतात महिला विद्यापीठ का नाही. ओके, आपल्याकडे विद्यापीठ आहे, आपल्याकडे संस्कृत विद्यापीठ आहे, ओके, प्रत्येक समाजाने आपापली विद्यापीठ स्थापन करून ठेवलेली आहेत, मग आपण का नाही करायचं. ओके, आपण फक्त असे काही नॉलेज देतोय की त्या नॉलेजचा पुढे काही व्यावहारिक दृष्टिकोन मिळतच नाहीये, त्यापेक्षा आपण महिलांना काहीतरी चांगल्या पद्धतीने नॉलेज द्यावं या उद्देशाने त्यांनी त्यांच्या मनामध्ये महिला विद्यापीठाची कल्पना घर करून घेतली. ओके, घर करून बसली आणि त्यांनी ठरवलं की नाही आपण महिला विद्यापीठ सुरू करायचं. लक्षात घ्या कोणत्या ठिकाणी कोणत्या देशांच्या इतिवृत्तांमध्ये हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. दुसरी गोष्ट, ओके, कोणत्या देशाच्या महिलांच्या उच्च शिक्षणासाठी, ओके, महिला विद्यापीठाची माहिती त्यांनी वाचली, तर जपान यांची. लक्षात घ्या इथं 2-3 देश आहेत, कन्फ्यूज होऊ नका. जपान यांनी ते केलं होतं सगळ्यात फर्स्ट टाइम, त्याचा वापर युरोपमध्ये झाला होता आणि हा जो झालेला वापर आहे त्यांनी वाचला होता. ओके, आणि त्यांना असं वाटलं की आपण यांचं नाही आपण यांना टार्गेट करूया. ओके, म्हणून त्यांनी खास जपानचा पण दौरा केला. ओके, सगळ्यात शेवटी त्यांनी काय केला, जपानचा दौरा केल्यानंतर त्यांना खरंच वाटले की नाही आपण महिला विद्यापीठ काढायचंच, त्याच्यासाठी त्यांनी सर्वतोपरी तयारी सुरू केली. ओके, त्यांनी सर्वतोपरी तयारी सुरू केली आणि शेवटी विद्यापीठाची स्थापना होण्यासाठी 3 जून 1916 हा दिवस उजाडला. त्यावेळेस वर्ल्ड वॉर 1 चालू होत. ओके, भारताची अवस्था अशी होती की सरकार काय मदत करणार नव्हती. ओके, सरकारला बिलकुलही काही मदतीची, म्हणजे सरकार मदत करणार होती विद्यापीठाला वगैरे वगैरे असं काय, त्याच्यामुळे त्यांना जे काही आहे ते स्वयं खर्चातून किंवा स्वतः खर्च करून सगळ्या गोष्टी डेव्हलप करायच्या होत्या. सुरुवातीला खूप मोठी ओढताड होती. ओके, जागा मिळत नव्हती, जागा मिळाली तर मुली येत नव्हत्या, मुली आल्या तर त्यांना भविष्यात करायचं काय ते माहिती नव्हतं, नुसतं शिकून काय करायचं. ओके, त्यांना जॉब पण मिळणं गरजेचं होतं. ओके, या सगळ्या गोष्टीचा त्यांच्या डोक्यामध्ये काय झाला, एक विचार सुरू झाला की आता काय करायचं पुढे. ओके, पण तरी पण त्यांनी एक विद्यापीठ सुरू केलं. हे सगळ्यात मोठी स्टेज होती. महात्मा फुलेंची शाळा बघितली आपण, मुलींसाठीची शाळा, आज आपण मुलींसाठी महिलांसाठी काय बघतोय, विद्यापीठ बघतोय. म्हणून मी ह्या महर्षी लोकांना आधी घेतलेले. ओके,
महर्षी लोकांना मी आधी का घेतलं, मी आगरकर का नाही घेतलं, कारण की आगरकरांचं आयुष्यच खूप कमी आहे. 39 वर्षांमध्ये त्यांनी जे काही डेव्हलपमेंट केलेली आहे ओके ती आपली हार्डली 15 किंवा 20 मिनिटात संपली असती, पण या व्यक्तीने जे काही डेव्हलपमेंट केलेली आहे ती खूप मोठी आहे यार. ओके 104 वर्ष माणूस जगलाय, 104 वर्षामध्ये काय काय केलं असेल. ओके आगरकर तुम्ही सेल्फ करून घ्या, मी काय नाही म्हणत नाही, आगरकर तुम्हाला समजायला वेळ नाही लागणार. आगरकरांनी जास्त काही संस्था दिवसा आधीच नाही लागले आगरकर. ओके बस सुधारक केसरी मराठा आगरकरांनी मॅक्झिमम माउथ पब्लिसिटी आणि पेपर वर्क बाजी जास्तीत जास्त केलेली, या पद्धतीने विचार करा. ठीक आहे हो हो सांगतो सांगतो अक्षता मोरे सांगतो त्यावरती जीव आपण एसएनडीटी तिथूनच मुंबई पासूनच नंतर पुण्यात वगैरे शिफ्ट झालेलं आहे. ठीक आहे चला हे भारतातील पहिले विद्यापीठ आहे. ओके पहिले महिलांचं विद्यापीठ ठरलं हे भारतातील बरं का. ओके आजही नाव घेतलं जातं फर्स्ट युनिव्हर्सिटी वुमन युनिव्हर्सिटी इन इंडिया. जपानच्या धर्तीवर हे विद्यापीठ उभारण्यात आलं होतं हे तुम्हाला वैशिष्ट्य विचारले जातील. मातृभाषेतून शिक्षण देणारे पहिले महिला विद्यापीठ होतं भारतातलं, आपल्या भारतातलं मातृभाषेतून शिक्षण देणार म्हणजे मराठीतून शिक्षण चालायचं या ठिकाणी. ओके इंटरेस्टिंग गोष्ट आहे की नाही. ओके इंग्रजी पण चालायचं पण पर्टिक्युलरली शिक्षणाचे जे कोर्सेस होते ते मराठीत नसायचे. ओके इंग्रजाचे इंग्रजीचाही पुरस्कार त्यांनी केला गेला होता, करावाच लागायचं यार त्याच्याशिवाय फंडिंग नव्हतं मिळत. चला 1916 ते 1920 या 4 वर्षांमध्ये अण्णांना मात्र थोडासा खर्च वाढायला लागला. ओके अण्णांचा खर्च वाढायला लागला, अण्णांना आता समजत नव्हतं की अण्णा ठीक आहे नक्की काय करायचं. आता एक लक्षात घ्या मी तुम्हाला कालही सांगितलं होतं शिक्षण क्षेत्र हे असं असतं ओके सगळ्यांना वाटतं फुकट मिळावं. ठीक आहे हे रियालिटी आहे बरं का, सगळ्यांना वाटतं फुकट मिळावं पण लक्षात घ्या त्याच्या मागे खर्च बराच असतो. ओके या खर्चाचा विचार शिक्षण घेणारा कधीच करत नाही. ओके या खर्चाचा विचार शिक्षण घेणारा कधीच करत नाही ही त्रिकालाबादी सत्य आहे मित्रांनो. तुम्हाला पटेल नाही पटेल माहिती नाही पण ज्यावेळेस तुम्ही माझ्या जागी असाल किंवा तुम्ही कुठल्याही एखाद्या चालकाच्या किंवा संस्थापकाच्या जागी असाल तर तुम्हाला सुद्धा हाच प्रॉब्लेम फेस करावा लागणार हा सगळ्यांनीच. ओके मॅडम ते वेगळे होते. ओके रयत शिक्षण संस्थेवाले वेगळे होते. ठीक आहे चला 1920 पर्यंत येते लक्षात 1920 पर्यंत विद्यापीठाचा खर्च प्रचंड वाढत चालला होता आणि या विद्यापीठाचे स्वरूप खूप मोठे होत चाललं होतं. परंतु सर विठ्ठल दामोदर ठाकरसी यांनी 1920 मध्ये सहज ओके यांनी सहज भेट दिली. ओके आणि त्या भेटीमध्ये 1920 मध्ये त्यांनी आपले मातोश्री श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ 15 लाखांची देणगी दिली होती. ओके 15 लाखांची देणगी कुणाला दिली त्या काळात लक्षात घ्या त्या काळातल्या 15 लाखांची देणगी म्हणजे खूप मोठी देणगी झाली यार. ओके त्या काळात पण त्या काळामध्ये खूप आहेत 15 लाख. ओके त्या काळात लोकांना 75 रुपये पगार मिळायचा. ठीक आहे काय म्हणायचा महिन्याचा पगार आणि अशा 75 रुपयाच्या पगाराच्या व्यक्तीला 15 लाख रुपये दिले तर काय होईल. ओके 15 लाख रुपये दिली फक्त अट एवढीच टाकली की बाबा माझी मातोश्री ओके गेलेल्या आहेत आणि मला या माझ्या आईचं नाव तुमच्या संस्थेला द्यायचं एवढं होत असेल तर बघा त्या काळात तशी फॅशन होती त्या काळात तशी फॅशन होत्याच. ओके म्हणता येईल यामुळे. ओके यामुळे त्यांनी जे वुमन्स युनिव्हर्सिटी होती या वुमन्स युनिव्हर्सिटीला एक प्रकारचं नाव मिळालं. ह्या नावाचे फायदे असतात दोन. पहिला फायदा पैसे मिळतो संस्था चालवायला. काही लोकांना वाईट वाटतं की यार पैसे घेतले वगैरे वगैरे पण काय फरक नाही पडत पैसे मिळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठाकरसी सारखा एक एवढा मोठा त्या काळातला व्यक्ती होता आपल्या महाराष्ट्रातला म्हणजे आत्ताचा जसा अंबानी आहे. ओके आत्ताचा जसा महाराष्ट्रातला एक अंबानी आहे तसं त्या काळातलं ठाकरसीचं नाव होतं. ओके आणि ठाकरसी नावाचा एक व्यक्ती त्या संस्थेच्या लक्षात घ्या ठाकरसी नावाचा एक व्यक्ती त्या संस्थेच्या बॅकअप मध्ये आहे बॅक मध्ये आहे ही खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळे अण्णांच्या युनिव्हर्सिटीमध्ये या वर्षानंतर खूप मोठ्या प्रमाणात उदाहरण आलं. ओके त्यांनी मुंबईमध्ये स्टार्ट केलेली संस्था हळूहळू सगळीकडे जायला लागली मग मुंबई पुणे अशा स्वरूपात SNDT ओके विद्यापीठ गाजायला लागलं. ठीक आहे म्हणजेच श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ असं झालं त्याला SNDT म्हणून ओळखलं जातं. या विद्यापीठाला 1949 मध्ये महिला विद्यापीठाचा कायदा करून खरा दर्जा सुद्धा देण्यात आला म्हणजे पर्टिक्युलरली आपल्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर याला एक विद्यापीठ म्हणून सुद्धा कन्सिडर केलं गेलं. ठीक आहे 1916 मध्ये या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते राघव भांडारकर आठवते ना फुलेंचे मित्र. ओके या व्यक्तीला जाणून बुजून अण्णांनी कुलगुरू केलं होतं कारण की हा व्यक्ती जर त्या ठिकाणी असेल ओके तर विद्यापीठाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.
आणि या विद्यापीठाचं बोधवाक्य होतं संस्कृता श्री पराशक्ती. ओके, इम्पॉर्टंट आहे संस्कृता, सॉरी हा संस्कृता श्री पराशक्ती हे आय एम पी करा. ठीक आहे, ठीक आहे. हा मगाशी एक वंदना मॅडमचा प्रश्न होता. ऍक्च्युली वंदना मॅडम मी फ्लो मध्ये होतो त्यामुळे त्या प्रश्नांकडे मी काही कॉन्सन्ट्रेशन ठेवलं नाही, पण सांगेल. ओके, कर्मवीर भाऊराव पाटील होते ते रयत शिक्षण संस्थेचे. वंदना आहात का तुम्ही? ओके, ऍक्च्युली ते शिकवण्याच्या फ्लो मध्ये होतो म्हणून मला थांबायचं नव्हतं मध्ये. ओके सॉरी बरं का लेट दिलं म्हणून उत्तर. ठीक आहे, समजून घ्या जरा. आता हे प्लस वाले आता तुम्हाला सवय झाली असेल. ठीक आहे, आणि बाकीची नॉन प्लस वाल्यांना बोलता येत नाही, पण तरी नीट समजून घ्या. लेक्चर सोडून जाऊ नका यार. ओके, लेक्चर मध्ये महत्वाचा सेक्शन असतो, एका तासामध्ये तुम्हाला एक समाज सुधारक कळतो ही खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, आणि मी जाणून बजून समाज सुधारक घेतोय, कारण की तुम्ही या समाज सुधारकांना आहे ना महिन्याच्या शेवटी किंवा 15-30 दिवस शिल्लक राहिले त्यावेळेस वाचता, काही गरज नाही. आधी आधी समाज सुधारक वर्कआउट करून घ्या. यशवंत बरोबर 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 बढिया. चला पुढे घेऊया. कर्वेंचे शैक्षणिक कार्य आता सुरू झाले. कर्वेंच्या संस्था, ओके आता सुरू झाल्या कर्वेंच्या संस्था. आता जरा नोट्स जर काढत असाल तर पटपट 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 शॉर्टकट लिहून ठेवा. तुम्हाला नोट्स काढायची मी स्टाईल शिकवलेली आहे, पेज घ्या. मगाशी वंदना सानप मॅडमनी स्टॉर्मिंग दाखवलीच आहे. ओके, नोट्सच्या मध्यभागी या सगळ्या बेसिक सेक्शन करायचं आणि बाजूला सगळं हे लिहित बसायचं. ठीक आहे, चला. कर्वेंचे शैक्षणिक कार्य, कर्वे आता थांबले नाही. कर्वेंनी 1917 मध्ये महिला अध्यापन शाळा सुद्धा सुरू केली. आता बघा 1916 मध्ये विद्यापीठ सुरू करून ठेवलं. ओके, पण विद्यापीठामध्ये शिकवणाऱ्या कोण? ओके, शिकवणाऱ्या कोण? कोणणार? ओके, पुरुषांना आणायचं तर मुली येत नसायच्या, मग स्त्रियाच पाहिजे असेल. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या काही ज्या काही विद्यार्थिनी होत्या त्या सगळ्या विद्यार्थिनींना एक उत्तम शिक्षिका होता यावं. ओके, उत्तम शिक्षिका त्यांना घडवता यावं अशासाठी त्यांनी महिला अध्यापन शाळा काढली होती. आणि याच महिला अध्यापन शाळेला डीएड म्हणून ओळखलं जातं आत्ताच. ओके, लक्षात आलं, डीएड म्हणून त्यांना ओळखलं जातं. हे तर हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. 1918 मध्ये पुण्यात त्यांनी कन्या शाळा सुरू केल्या, म्हणजे आपण असं म्हणू हायस्कूल. कन्या शाळा म्हणजे एक प्रकारच्या हायस्कूल. ठीक आहे, की ज्या ठिकाणी लग्न न झालेल्या मुली त्या ठिकाणी यायच्या. 1935 मध्ये सुद्धा साताऱ्यात कन्या शाळा सुरू झाल्या. ओके, 1936 मध्ये अण्णांनी ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, ओके 1936 मध्येच महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली. मग या मंडळाद्वारे जास्तीत जास्त खेड्यापाड्यामध्ये जाऊन शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि शिक्षण संस्था स्थापन केल्या जावा यासाठी प्रयत्न केले जायचे. क्लिअर. 1945 मध्ये बाल अध्यापन मंदिर व शिशु विहार ही संस्था पुण्यात स्थापन केली गेली. ओके, 1945 मध्ये बाल अध्यापन मंदिर आणि शिशु विहार, लक्षात घ्या बरं का, हे टार्गेट ठेवा. ओके, लहान वयात मुलांवरती चांगले संस्कार व्हावेत हे या संस्थेच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट होते. आता आत्ताचे पोट्टे तुम्हाला माहितीच असतील कसे, आपल्या पेक्षा जास्त मोबाईल त्या लोकांना माहिती आहे. ओके, आपल्यापेक्षा जास्त सॉफ्टवेअर त्या लोकांना, ऍप डाउनलोड कसा करायचा, गेम कशी खेळायची हे त्या पुट्ट्यांना माहिती आहे. माझा स्कोर सुद्धा एवढा जास्त येत नाही, म्हणजे मी कधी जर रेसची गेम खेळत असेल तर माझी पोरगी मला हरवते राव. ओके, मला रेसच खेळता येत नाही त्याच्यामध्ये, ती मला शिकवते बाबा हे असं करायचं, बाबा ते तसं करायचं. म्हणजे माझा आयपॅड सगळा तिला पाठ आहे, माझ्यापेक्षा जास्त तिला माहिती आहे कुठं फोटो कसा एडिट करतात. ओके, हे आजकालची पिढी म्हणजे लय भारी आहे. आणि त्यांना नाही दिलं, ओके मग ते टीव्हीच्या मागे धावतात. आणि टीव्ही पेक्षा एक वेळ टॅबलेट परवडला, कारण की टॅबलेट मधून त्यांना शिक्षणाचा भाग तरी लक्षात येतो, काय घ्यायचं काय नाही ते आपल्या होते. टीव्ही सगळ्यात घातक आहे. ओके, असं म्हणू नका की नाही मोबाईल घातक आहे सर, मोबाईल डेंजर आहे वगैरे वगैरे वगैरे. ओके, पण एक लक्षात घ्या, मोबाईलवरती काय दाखवायचं काय नाही हे आपल्या हातात आहे, टीव्हीवरती काय पाहायचं काय नाही ओके ते टीव्हीच्या हातात. ओके, आपण जर म्हणलं नाही हे नाही लावू ते बघ, कुठं नाही जायचं तो त्याला माहिती ना चॅनल चेंज करता येते. ठीक आहे, होईल होईल लक्षात येईल सगळ्या. चला पुढे. शिक्षणोत्तेजक मंडळाची सुद्धा स्थापना केली, लक्षात घ्या. हे असे जे मंडळ आहेत ना हे कधी कधी टार्गेट होतील. शिक्षणोत्तेजक, लक्षात घ्या, विवाह विधवा विवाह, ठीक आहे, विधवा विवाह होण्यासाठी उत्तेजना देणारे मंडळ सुद्धा स्थापन केलं. आणि शिक्षणाला उत्तेजन देणारं सुद्धा, ओके शिक्षणाला उत्तेजन देणारं सुद्धा
त्यांनी मंडळ स्थापन केलेलं आहे. तर हा क्वेश्चन कधी कधी टार्गेट केला जाऊ शकतो. शिक्षणोत्तेजक मंडळ कुणी स्थापन केलं, आता कधी स्थापन केलं त्या वर्षामध्ये एकता नसल्यामुळं मी वर्ष दिलेलं नाही, त्याबद्दल क्षमस्व. ओके, ज्या ठिकाणी मी वर्ष देऊ नाही शकलो त्या ठिकाणी मी सरळ सरळ नोट्स टाकलेली आहे. म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम तुम्ही परत मला प्रश्न नाही केले पाहिजे की सर याचं वर्ष सांगा. ओके, येतं लक्षात. त्यामुळे याच्या मागे लागू नका. एकता नाही वर्षामध्ये, काही लोक वेगळे म्हणतात काही लोक वेगळे म्हणतात. ओके, चला, हे महत्वाच्या सात संस्था. मला असं वाटतं की या सात संस्थांवरती प्रश्न येतात. ओके, विचारले जातात. मग जाती निर्मूलनासाठी काय काय काम केलं? कर्वेंनी फक्त स्त्री शिक्षणासाठीच केलं का? तर नाही. जाती निर्मूलन हे सगळ्यात महत्वाचा एक घटक कर्वे मानायचे. ओके, कारण की ज्यावेळेस ते स्त्रियांसाठी, लक्षात घ्या, स्त्रियांसाठी विद्यापीठ सुरू करायचे त्यावेळेस त्यांच्या एका वर्गामध्ये बऱ्याच जातीपातीच्या पोरी असायच्या. ओके, बऱ्याच मुली येऊन बसायच्या आणि प्रत्येक जणी आपापल्या रांगेमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या गट करून बसायच्या. हे कर्वेंना आवडत नसायचं. म्हणून कर्वेंनी सांगितलं की नाही, आपल्या शिक्षण संस्थेमध्ये जातीला काही थारा नाही. ओके, त्यामुळं त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी 1944 रोजी एक समता मंचाची स्थापना करून ठेवली. समता संघ आणि समता मंच याच्यामध्ये बऱ्याच लोक कन्फ्यूज होतात. समता संघ डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केला. ओके, आणि समता मंच कर्वेंनी सुरू केला. इथं कन्फ्यूज होऊ नका बरं का यार. डॉक्टर आंबेडकरांचा समता संघ होता आणि कर्वेंचा समता मंच होता. इथं पोरं फसतातच. ओके, फसतात म्हणजे फसतात. म्हणून प्लीज फोकस ठेवा, IMP करून ठेवा याला. क्लिअर? आणि या मंचाद्वारे मानवी समता, ओके, या मंचाद्वारे मानवी समता हे त्यांनी वृत्तपत्र सुद्धा चालवलं होतं. म्हणजे कर्वेंनी हे सगळ्या गोष्टी करून चुकल्या होत्या. ठीक आहे, म्हणजे कर्वे फक्त स्त्री शिक्षणासाठी नाही, तर कर्वे स्त्रियांचं जे काही जातीभेद निर्मूलन आहे किंवा स्त्रियांच्या रिलेटेड जे काही जातीभेद अस्पृश्यता निर्मूलन आहे त्याच्यासाठी सुद्धा काम करायचे. ठीक आहे, 48 मध्ये त्यांनी समता संघाची पुनर्रचना, सॉरी समता मंचाची, सॉरी संघ झालं. ओके, समता मंचाची त्यांनी पुनर्रचना करून जातीभेद किंवा जाती निर्मूलन संघटनेची स्थापना केली. ओके, मोस्ट IMP सेक्शन्स म्हणजे बघा कुठल्या कुठल्या संघटना झाल्या. समता मंच, जाती निर्मूलन संघटना, ओके, आधी सांगितलेली शिक्षणोद्योजक मंडळ, कन्याशाळा, कन्याशाळा दोन तीन ठिकाणी पुण्यात, साताऱ्यात आणि वाईत. ओके, अध्यापन मंदिर, शिशुविहार, महाराष्ट्र ग्रामीण प्राथमिक शिक्षण मंडळ, अध्यापन शाळा. ओके, निष्काम कर्म मठ, कन्या किंवा महिला आश्रम. ओके, बालिकाश्रम. पुढे अजूनही थांबले नाहीत. 1950 रोजी बालमनोहर मंदिर सुद्धा स्थापन करून टाकलं साताऱ्याने. ओके, आणि याच वर्षी त्यांच्या पत्नीचं निधन झालं, म्हणजे आनंदीबाई कर्वे गेल्या. ओके, आनंदीबाई कर्वे गेल्या. 1960 रोजी महिला निवास पण स्थापन केलं यार. महिला निवास सुद्धा स्थापन करून टाकलं. महिला आश्रम वेगळं, लक्षात घ्या, महिला आश्रम वेगळं आणि महिला निवास वेगळं. ओके, महिला निवास, ठीक आहे. पुणे येथे त्यांनी ही शेवटची संस्था स्थापन केली, म्हणजे झालं शेवट महिला निवास 1960. यावेळेस त्यांचं वय होतं 102. ओके, महिला निवास ज्यावेळेस स्थापन झाला त्यावेळेस त्यांचं वय किती होतं? 102. ओके, नॉट अ जोक, 102 वर्ष टिकणं. ठीक आहे, 1957 मध्ये आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक सूत्र दिलं होतं, जीवनाचं सूत्र. मे बी विचारलं जाऊ शकतं म्हणून मी तुम्हाला सांगतो, इच्छा तेथे मार्ग. ओके, हे त्यांच्या आयुष्यातलं जीवन सूत्र होतं, इच्छा तेथे मार्ग. लिहून घ्या बाजूला कुठेतरी, तुमच्या आयुष्यातलं जीवन केलं तर बरं पडेल. इच्छा तेथे मार्ग, लक्षात घ्या, लय महत्वाचं जीवनसूत्र आहे. तीनच शब्द आहेत पण या तीन शब्दांवरती चालण्याची जी वाट आहे ना, मार्ग आहे, वाट आहे, ही वाट तुमच्यासाठी खूप खडतर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला, ओके, काहीतरी लक्षात घ्या, तुम्ही स्वतःला ना जोपर्यंत डेडिकेशन देणार नाही, ओके, तुम्ही स्वतःला जोपर्यंत वेळ देणार नाही, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही जर अचीवमेंट करणार नाही तोपर्यंत ह्याच गोष्टी होणार नाही. ह्या गोष्टी फक्त समाजसुधारकांच्याच रिलेटेड आहेत, आपल्या काही कामाच्या नाही आहेत, असे काही काही लगेच म्हणतात. बघा मनातले मनात काही लोकांचं सुरू झालं असेल, हे काय फक्त पाठ करायचे, जाऊ द्या ना, हे थोडीच आपल्या आयुष्यात कधी येणार आहे. ओके, असं समजू नका. एक एक बाबी मे बी तुमच्या ह्या लेक्चरमुळे किंवा मी जे समाजसुधारक ह्या टायमिंगला घेतोय या लेक्चर्समुळे तुमच्या काही लोकांच्या तरी मनातलं किंवा तुमच्या आयुष्यातलं एक जीवनशैली बदलू शकते. तुम्ही जरा पॉझिटिव्हली विचार करू शकता किंवा पॉझिटिव्ह विचार करू शकता की नाही यार आपण अशा पद्धतीने आहे. ओके, येते लक्षात, इच्छा तेथे मार्ग नक्कीच मिळतो.
फक्त त्याच्यासाठी प्रयत्न हवेत. ओके, फक्त इच्छा करून उपयोग नाही. ओके, माझी इच्छा होती एकेकाळी की मला IFS ऑफिसर बनायचं. ओके, माझी इच्छा होती, मला मार्गही सापडले होते, पण माझे प्रयत्न कमी पडले. मी सरळ सरळ बोलतो, माझे प्रयत्न कमी पडले. मला जेवढं पोटेन्शियल द्यायला पाहिजे होतं मी तेवढं देऊ नाही शकलो, कारण की मला मार्गदर्शन देणारं त्या काळात कोणी नव्हतं. ओके, मला मार्गदर्शन देणारं नव्हतं. आमचा काळ वेगळा होता मित्रांनो. तुमच्या काळामध्ये एवढं डिजिटलायझेशन झालंय. ओके, डिजिटलायझेशन एवढं झालेलं आहे की ते सहज तुम्हाला मिळतं. आमच्यासारखे एज्युकेटर तुम्हाला भेटतात. आमच्या काळात असं असतं ना, तर आम्ही खूप वेगळ्या पोस्ट वरती असतो. ठीक आहे, चालतंय. त्यामुळं आम्ही बघा, मला एवढंच वाटतं की तुम्ही, तुम्हाला जे मी दररोज 9 PM ला शिकवायला येतो, या एका तासामध्ये मी खूप माझे चांगला अभ्यास करू शकतो माझ्या पर्टिक्युलरली. ओके, पण मी हा विचार करतो की नाही यार, दररोज एक तुम्हाला मार्क मिळावा, शेवटपर्यंत तुम्हाला एक सपोर्ट मिळावा. ओके, आणि तुम्ही आयुष्यात कधी ना कधी जरी मी जे काही शिकवलेले लेक्चर्स आहेत त्याच्यातले मी समजा 100 लेक्चर घेतोय तुमचे मार्च पर्यंत किंवा एप्रिल पर्यंत, या 100 लेक्चर मधनं ऍटलीस्ट तुम्हाला एक 40 ते 50 तरी प्रश्न यावे. ओके, 40-50 प्रश्न तरी नक्कीच पडावे अशी माझी इच्छा आहे. ओके, आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न आहे. मला जे येते ते मी नाही शिकवत आहे, जे MPSC ला येते ना ते मी शिकवतोय, हे लक्षात घ्या. ठीक आहे, येणार येणार, नक्कीच येणार. मला तेच पाहिजे की काय येते. मला अनअकॅडमी मध्ये दम वाटतो. मी कुठलाही प्लॅटफॉर्म सहसा जॉईन करत नाही मित्रांनो. ओके, मी कुठल्याही अकॅडमीत शिकवत नाही मित्रांनो. मी माझी स्वतःची अकॅडमी आहे, मी तिथं मस्तपैकी शानू शौकत मध्ये राहतोय, पण मी दुसऱ्यांकडे कुठे शिकवायला गेलो नाही आतापर्यंत. ओके, मी अनअकॅडमी जॉईन करण्याच्या मागचा एकच उद्देश आहे, या प्लॅटफॉर्म मध्ये दम आहे आणि या प्लॅटफॉर्म मध्ये मी दाखवू शकतो की मी जे शिकवले ते येईल. याला तुम्ही असं समजू नका की मी म्हणजे मी प्रत्येक वेळी मी करतोय म्हणजे माझ्यात मी पणा नाहीये. पण लक्षात घ्या, इथं मी प्रयत्न करतोय तुम्हाला काहीतरी द्यायचा. ठीक आहे, मी पणा नाहीये मित्रांनो, याला वेगळ्या पद्धतीने बघू नका. ठीक आहे, चला अण्णांच्या पदव्या घेऊ. अरे यशवंत नाही रे बाबा, अण्णांच्या पदव्या घेऊ. ठीक आहे, वर्ष, संस्था आणि पदवी, याच्यात काही 2-3 ओके मिसमॅच असतील. ओके, काही काही पुस्तकांमध्ये मला याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम वाटलाय. वर्षांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत पण यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स नाही आहेत. ओके, काही काही पुस्तकं मी रेफर केलेत, त्या पुस्तकांमध्ये थोडं या ठिकाणी थोडासा फोकस तुम्हाला ठेवायचा. ओके, पुणे विद्यापीठ आपण वर्ष बाजूलाच ठेवू, कारण की वर्षांमध्ये कुठल्याच पुस्तकामध्ये म्हणजे 2-3 मला रेफरन्स मिळाले की ज्याच्यामध्ये वरती खाली चेंजेस झाले. ओके, पुणे विद्यापीठाने डिलीट डॉक्टरेट ऑफ लिटरेचर, बनारस विद्यापीठाने डिलीट, SNDT विद्यापीठाने सुद्धा त्यांना डिलीट दिले, आणि मुंबई विद्यापीठाने सुद्धा LLD डॉक्टर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ नावाचा एक त्यांना भाग म्हणजे त्यांना एक पदवी दिलेली आहे. फुलेंचे लेखन कार्य होतं, फुलेंनी जे लेखन कार्य केलं 1928 मध्ये त्यांनी आत्मवृत्त नावाचं स्वतःचं जीवनचरित्र लिहिलं. ओके, 1958 आणि त्यांचा जन्म 1858 सॉरी 1958 नाही सॉरी 1928 आणि 1858. ओके, जरा टॅली करा किती वर्ष झाले मला सांगा पटकन. 1858 आणि 1958 1928 या 1928 ला त्यांचं वय काय होत, 1928 ला त्यांचं वय काय होतं पटकन सांगा प्लस वाले. ओके, व्हेरी गुड, 60. अण्णांना असं वाटायचं की आता 60 वर्ष मी जगलो, आता मला जीवनचरित्र लिहायला हरकत नाही, म्हणून त्यांनी आत्मवृत्त नावाचं एक छोटस जीवनचरित्र लिहून ठेवलं. आत्मवृत्त नावही खूप छान दिलं, आत्मवृत्त. ओके, या पुस्तकाचं इंग्रजी रूपांतर 1936 मध्ये लॉन्च केलं, लुकिंग बॅक. ओके, हा प्रश्न MPSC ने विचारलेला आहे. ओके, येते लक्षात, लुकिंग बॅक हा प्रश्न MPSC ने टार्गेट केलेला आहे. ठीक आहे, हा कळलाय आणि आत्मवृत्त सुद्धा केलाय, दोन्ही प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, मग आता हे कुणी काढलं काय काढलं ह्याच्या एकदम आतमध्ये डिटेलमध्ये जाऊ नका. हे दोन महत्वाचे लेखन कार्य, अण्णांनी जास्त लिखाण केलं नाही, अण्णांनी जास्तीत जास्त संस्था काढल्या, अण्णांनी जास्तीत जास्त संस्थांच्या मीटिंग्स घेतल्या, संस्थांचा प्रसार मोठ्या प्रमाणात केला. 104 वर्षांमध्ये अण्णांनी खूप कमी लिखाण केलेलं आहे, फक्त त्यांच्या नावावरचं एकच महत्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे आत्मवृत्त. अण्णा जास्त लिखापडीत पडले नाही, अण्णांनी संस्थेवरती स्त्रियांच्या सामाजिक स्तरावरती स्त्रियांच्या शिक्षणावरती काम केले, हे थोडस टार्गेट ठेवा. ओके, बाकीच्यांचं जे तुम्हाला फुले आंबेडकर हे जे काही मी तुम्हाला लोक आतापर्यंत शिकवले, हे समाज सुधारक जे लोक शिकवले त्यांच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा. ओके, आता मृत्यू, वयाची 100 पूर्ण करून म्हणजे 104 वर्ष जगून अण्णांचे 9 नोव्हेंबर 1962 रोजी पुणे येथे वैकुंठ गमन झाले. पुणे याला विसरायचं नाही. ओके,
पुणे दुसरे कुठले काही करू नका, कोकणात त्यांना एकदम घेऊ नका, पुणेच आहे ठीक आहे, त्यांना त्यांचा जन्म शेरवलीचा आहे आणि मृत्यू पुण्याचा आहे हे विसरायचं नाही. चला आता पटापट पटापट आपण प्रश्न घेऊया, जे की आपलं रेग्युलरली डेली कामच आहे की प्रश्न घेतल्याशिवाय आजकाल लोकांना तुम्हाला एकदम तुम्हालाही बरं वाटत नाही. ओके, अस्पृश्यता निर्मूलनासाठी 1984 मध्ये महर्षी कर्वे यांनी टिंब टिंबची स्थापना केली ठीक आहे. प्रल्हाद पवार लेट आला रे बाबा, आज द्या द्या क्वेश्चन जरी सोपे असले ना तरी मतदान करत चला, तेवढी सवय लागते तुम्हाला. खूप अवघड क्वेश्चन्स मी आता नाही घेणार, जरा पहिले पाया तर मजबूत होऊ द्या, पहिले पाया मजबूत करू आपण नंतर करता येतं. अरे बाबांनो डी देणार कोण आहे, डी देणार कोण आहे, आनंदवन एकदम कर्वे वेगळे ओके आनंदवन वेगळं ठीक आहे. चला निष्काम कर्म मठ ओके, त्यांनी निस्वार्थी लोकांची एक गट तयार करण्यासाठी केला गेला होता ओके. आणि समता मंच हे त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी केला गेलेला एक त्यांचा छोटा प्रयत्न होता ठीक आहे. असे क्वेश्चन आलेले आहेत, त्याचे क्वेश्चन सिंगल लाईन तुम्ही देऊ शकता काही हरकत नाही ओके. असे क्वेश्चन विचारले गेलेत 11, 12, 13 हे सगळे क्वेश्चन रिपीट आहेत. हा क्वेश्चन 4 वेळा रिपीट झालाय. 1896 मध्ये अनाथ बालिका समाजाची स्थापना कोणी केली ओके. कॉमन ही गोष्ट आहे जे की तुमच्या स्कोरिंग साठी काही लोकांचा नाही यार 100% नाही आलं, 4% तुम्ही एकतर मे बी चुकवताय किंवा काही लोक जाणून बुजून चुकवतायत मला नाही समजत आहे, पण 100% जो पोल यायला पाहिजे तो येत नाही. काही लोकांचे सिली मिस्टेक्स होत आहेत वाटत, समजू शकतो मी, होतं कधी कधी. चला आपण पॉल ठीक आहे. स्नेहल मॅडम टॉपर ओके. 1869 मध्ये अनाथ बालिका समाजाची स्थापना टिंब टिंब यांनी केली, तर ते होते महर्षी कर्वे ओके. आणि प्रॉपर 1888 मध्ये ओके प्रॉपरली हा खरा गोरेवाड्यामध्ये सुरू झाला ओके. मग आता अनाथ बालिका आश्रम जो होता पहिले सुरुवातीला तो भिडेवाड्यामध्ये सुरू झाला होता. हा भिडेवाडा आणि 1898 मध्ये तो गोरेवाड्यामध्ये सुरू झाला आणि नंतर प्लेगची साथ आल्यामुळे तो हिंगण्यामध्ये गेला. लक्षात घ्या तीन ठिकाणी त्याचं शिफ्टिंग झालेलं आहे, पहिला भिडे नंतर गोरे आणि नंतर हिंगणे ओके. मग हिंगण्यामध्ये त्यासाठी स्पेसिफिक त्यांना जागा वगैरे देण्याचा प्रयत्न केला गोखले यांनी ओके. ही माणसं विसरायची नाहीत, हा तुम्हाला क्रम सतत लक्षात आला पाहिजे. मग ओके, मग लोकमान्य टिळकांनी कुठला आश्रम विश्रम असलं, बालिकाश्रम लोकमान्य टिळकांना समाजकारणाशी काहीच नव्हतं, त्यांना फक्त राजकारण करायचं होतं. महात्मा गांधी ओके नाही, त्यांनी वेगवेगळे आश्रम केले, साबरमती आश्रम, वर्ध्यातला आश्रम ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आश्रम विश्रम कधी केला नाही किंवा कुठला कधी स्थापन केला नाही, त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा वगैरे अशा काही गोष्टी स्थापन करून दिलेल्या आहेत ठीक आहे. परत हेच सन 1916 महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली, हे सगळे जुन्या काळातले झालेले प्रश्न मी तुम्हाला घेतोय, कारण की एक विसरू नका, मी तुम्हाला आधीच एक ऑलरेडी कमेंट केलेली आहे ओके. ऑलरेडी एक कमेंट केलेली मी तुम्हाला की काही दिवसात म्हणजे ह्या महिन्याच्या शेवटी मी जे काही समाज सुधारक तुम्हाला शिकवणार आहे सगळ्या समाज सुधारकांवरती एक पर्टिक्युलरली 20 गुणांचा मी तुमचा एक लाईव्ह लेक क्लास घेईल ओके. मलाही बघायचं की 20 गुण आणि हे 20 च्या 20 प्रश्न मी स्वतः काढतोय ओके. हे 20 च्या 20 स्वतः काढतोय, हे ना कुठल्या पुस्तकात आहेत ना कुठल्या काय आहेत काहीच नाहीये, हे सगळं मी माझ्या पर्टिक्युलरली माझ्या सेल्फ कलेक्शन मध्ये हे 20 गुण घेतोय आणि त्याच्यासाठी एक पर्टिक्युलरली ओके एक सेक्शन घेईल ठीक आहे. आता तुमचे स्कोर येत आहेत, आता तुमचं खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट चाललंय, काय काय लोक टॉपर आहेत, काय काय लोक 96, 97 इथपर्यंत तुम्ही गेलेले येईल, शेड्यूल मध्ये लागेल मॅडम ओके. माझ्या सध्या प्रश्नांचं काम चालू आहे आणि एक पुस्तक सुद्धा लिहितोय मी ओके. PSIST असिस्टंटचा एक सराव प्रश्न संच मी काढतोय, मे बी तो 1 जानेवारी पर्यंत तुम्हाला सगळ्यांना अवेलेबल होऊनही जाईल. त्याच्यामुळे सध्या PSIST असिस्टंट किंवा राज्यसेवेसाठी सराव प्रश्न संच एकदम जुने कुणी घेऊ नका ओके. कुणीही जुने पुस्तकं घेऊ नका, सराव प्रश्न संचासाठी थोडं थांबा
राज्यसेवेच्या पेपर एक साठी आणि पीएसआय एसटी असिस्टंट साठी मी सर्व प्रश्न संचाचं माझं काम चालू आहे, तो 1 जानेवारी पर्यंत तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे, क्लिअर. सध्या कोणी घाई करू नका, उगाच विनाकारण फेब्रुवारी मार्च मधले पुस्तकं विकत घेऊ नका, जुने सराव प्रश्न संच कामाचे नसतात. ठीक आहे, अपडेट करून मी देईल, नक्की देईल. ठीक आहे, चलो खालचे क्वेश्चन. ठीक आहे, हा क्वेश्चन घ्याल. सगळ्यांनी ट्राय करा यार, सगळेजण ट्राय करत नाही आहात तुम्ही, बरेच जण मतदानच करत नाही. ओके, फक्त पोलकडे बघत बसतात की काय होईल काय होईल, कसा येईल कसा येईल उत्तर. वाचत बसू नका, टिक करा. एबीसीडी खाली आलेला असतं त्याच्यावर टिक करा. ओके, जे लोक फर्स्ट टाइम आलेले आहेत त्या लोकांना मी सांगेल एबीसीडी सेक्शन असेल त्यावरती टिक करत चला, आपला पोल येऊन जातो. बढिया, अपर्णा गुड, अनिल, स्नेहल आणि बरेचसे लोक आहेत यार, बरेच जण आहेत. म्हणजे पहिल्या 10 पैकी 9 जण 7 पैकी 7 वर आहेत. ओके, म्हणजे मी जे काही सोपे क्वेश्चन घेतले ते पण अवघड वाटले का काय? चला बढिया. चला नेक्स्ट सेक्शन, 8वा नंबरचा प्रश्न. बढिया. ऐसा कैसे सायली वेलकम. चल या पटापट पटापट द्या, पोल द्या. अरे बापरे, ठीक आहे, आता ह्याला काय म्हणावं. असो तरी काय हरकत नाही, ऍक्सेप्टेड. ठीक आहे, शारदा सदन मधील गोदताई या विद्वेषी कोणी ओळखला ऑक्टोबर 2010 चा जुन्या काळातला प्रश्न होता. ओके, आमच्या काळातला प्रश्न. ओके, महर्षी दोंड केशव करवे. आजकाल असे प्रश्न पाहायला मिळत नाही म्हणून मी तुम्हाला डायनोसॉर सारख्या प्रजातीने काय तुम्हाला सोपे सोपे डायनोसॉर दाखवतोय. मोठे मोठे डायनोसॉर तुम्हाला लवकरच दिसतील. 20 प्रश्न लक्षात ठेवा. ओके, आपलं ते लेक्चर जास्त काळ राहील. ओके, मी लक्षात घ्या त्या दिवशी. ओके, मी आज आत्ता सगळ्यांना क्लिअर करतो, मी 20 प्रश्नांचं एक समाज सुधारकांवरती लेक्चर घेणार आहे जे जास्त काळ चालेल. ओके, जे मी परत सांगतो ते जास्त काळ चालेल, त्यामुळे मोबाईल डाटा त्या दिवशी विनाकारण घालवू नका. ओके, मी माझे 1-2 लेक्चर कॅन्सल करतो किंवा रिशेड्यूल करतो, पण हे मी सेक्शन नक्की घेतो. हे सगळं तुम्हा लोकांसाठी आहे, प्लस वाल्यांसाठी पण राहील. आणि हे माझे जे काही बाकीचे मित्रमंडळी आहेत या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातून आलेले आहेत, ओके, त्यांच्यासाठी सुद्धा मी हे नक्की करेन. ओके, जेणेकरून तुमचा सगळ्यांचा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट सेक्शन. ओके, रेवती बढिया, पण थोडस लेट करताय तुम्ही आन्सर द्यायला. जाधव, बनन, तुमच्यावर लक्ष असत बर का. श्रद्धा कामकाळे मॅडम, 9 पैकी 8 बरोबर आहेत फक्त, असं कस कुठला तरी एक चुकवलेलं दिसतोय. महर्षी दोंडकेशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक आहे आत्मवृत्त 2. ठीक आहे, आजकाल माझे जास्त चॉकलेट जायला लागलेत कारण की तुम्ही लोकांनी चांगली उत्तर दिलेत आज. ओके, सोपा माणूस होता, उद्या एक अवघड माणूस जातो. उद्या दाखवू, उद्या देऊन बघा. ठीक आहे, आपण उद्या बघू आलो. ठीक आहे, 10वा नंबरचा प्रश्न. ठीक आहे, तुमची आता खरी मजा नाही आहे, आता तुमची खरी आता आता एवढं हे नाही आहे. ठीक आहे,
बढ़िया, ठीक है मित्रांनो, ओके, एक प्रकारे आपण अण्णांचा सगळा एक परिचय करून घेतलेला आहे. ओके, तर आजचे विनर्स आहेत खुशेंद्र, जो की टाइमिंग मध्ये सगळ्यात पुढे गेलाय. सेकंड टॉपर स्नेहल, जे टाइमिंग मध्ये तुम्ही नंबर दिलेले, तुम्ही 10 पैकी 10 बरोबर सॉल्व केलेले, 10 पैकी 10 बरोबर सॉल्व केलेले लोक आहेत खुशेंद्र डोंगरे, स्नेहल, अंकुश, निमोने. निमोने साहेब, तुम्ही प्लस मध्ये या, तुमची गरज आहे. ओके, तुम्ही इथं आलात तर तुमचा नक्कीच चांगला अभ्यास करून घेईल. पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना मी खरंच आमंत्रण देतोय प्लस या. ठीक आहे ऋतुजा, जर तुम्ही असाल तर चांगलीच गोष्ट आहे. नितेशही आलेत. स्वाती, मी तर तुम्हाला स्वाती आधीही सांगितलंय, आताही सांगेल, प्लस वाट पाहते तुमचे. एकदा या, अजून स्ट्रक्चराइज अभ्यास तुम्हाला चांगला करता येईल. रेवती मॅडम गुड, ठीक आहे. ईश्वर सर बढिया. तर हे सुरुवातीचे जे शिलेदार आहेत आमचे 7 जण, त्यांना 10 पैकी 10 आहेत रेवती पर्यंत. ओके, त्यानंतर अनिल सर, अमृता आणि गायत्री यांना 10 पैकी 9 आहेत. ते पहिले टॉप 10. ओके, टॉप 10 मध्ये येण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी मनपूर्वक इच्छा. ओके, प्लस मध्ये येण्यासाठी कल्प वृक्ष नावाचा माझा रेफरल कोड आहे, हा रेफर करा. आणि माझ्याशी जर तुम्हाला काही हितभूज करायचंय, काही तुमचे प्रश्न असतील, ओके, तर कल्प वृक्ष AA, ओके, यावरती तुम्ही, हा माझा टेलिग्राम आयडी आहे, युजर आयडी, त्याच्यावरती तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मांडू शकता सोबत अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. ओके, यावरती मी तुम्हाला लाईव्ह पण शिकवतोय फेसबुकच्या, सॉरी युट्यूबच्या माध्यमातून, तर त्या ठिकाणी मी तुम्हाला भेटत जाईल. ठीक आहे, चालतंय. आपण लवकरच, मी परत एकदा सांगेल, शेड्यूल्स माझ्या प्रत्येक फ्री, ओके लक्षात घ्या, फ्री कोर्स नावाचा एक सुद्धा सेक्शन तुम्हाला दिलेला आहे. त्या फ्री कोर्स मध्ये 15 मिनिटाचे आम्ही फ्री कोर्सेस टाकत आहोत. ओके, लवकरच युट्यूबच्या माध्यमातून मी 5-5, 10-10 मिनिटाचे काही शॉर्ट, ओके, बुलेट सारख्या नोट्स देणार आहे. अशा नोट्स म्हणजे टॉप 5, ओके, मी नक्की सांगतो, मी अजून शेड्यूल नाही पाहिला, लक्षात घ्या, टॉप 5 माउंटन्स, टॉप 5 पिक्स, टॉप 5 कंट्रीज, टॉप 5 डिस्ट्रिक्ट, म्हणजे जीके पॉइंट ऑफ व्ह्यू जो तुमचा बूस्टर आहे ना, तो जीके पॉइंट ऑफ व्ह्यू बूस्टर मी लवकरच युट्यूब वरती अनअकॅडमीच्या पद्धतीने लॉन्च करतोय. ओके, इट्स अ फर्स्ट इन इंडिया. ओके, इट्स फर्स्ट इन इंडिया, आम्ही ते लॉन्च करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात करतोय. ओके, बऱ्याच लोकांना बघा, एक साधारण गोष्ट असते, एखादी कन्सेप्ट, एखादी संकल्पना 10 मिनिटाची असते, ती विनाकारण काय काय एज्युकेटर 1-1 तास खेचत राहतात. ओके, हे कधी कधी आम्हालाही दिसतं आणि हे तुम्हालाही दिसतं, हे दोघांनाही दिसतं. काही काही 10 मिनिटाची कन्सेप्ट, ओके, जिथे 1 तास लागायला पाहिजे तिथं 10 मिनिटाच्या कन्सेप्टला 1 तास नाही, काही गरजच नाही द्यायचं. मग असे काही 10 मिनिटाचे किंवा 5 मिनिटाच्या काही कन्सेप्ट आहेत. आता फॉर एक्झाम्पल, ओके, फॉर एक्झाम्पल, भारत महाराष्ट्रातील महत्वाचे 10 शिखरं, ओके, उंच शिखरे, त्यांचा क्रम लक्षात ठेवण्याची क्लुप्ती. ओके, जर तुम्हाला क्लुप्ती 5 मिनिटात मिळाली तर, क्लुप्ती जर तुम्हाला महत्वाची अशा एक सिरीजच मिळाली तर, म्हणजे इकडच्या तिकडच्या घेण्यापेक्षा एक जर सिरीज तुम्हाला मिळाली. ओके, तुमच्यापैकी एक विद्यार्थिनी आहेत, 1-2 म्हणजे ठाण्याच्या आहेत त्या, ओके, त्यांच्याशी बोलताना मला ह्या बेसिक गोष्टी कळाल्या. ओके, असं वाटलं की नाही, अशा पद्धतीने तुम्हाला आम्ही अजून बूस्ट करू शकतो. म्हणजे मी तर तुमचे रोज लेक्चर घेणारच, प्लस तुमच्या मोबाईलवरती, तुम्ही कधी गेलात तर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला या असं सेक्शन दिसतात. ओके, तुमचा फोटो दिसतो खाली, प्लस फ्री कोर्सेस आणि स्पेशल लेक्चर्स. तर फ्री कोर्सेसवर जा, तिथे गेल्यावर वरती एक असा सर्च बार दिसेल या ठिकाणी, या सर्च बार वरती मला शोधा, किरण गायकवाड. ओके, तिथे गेल्यानंतर माझे जे काही कोर्सेस आहेत फ्री मधले ते पाहण्याचा प्रयत्न करा. ओके, मी तिथं पण दिसू शकतो आणि तुम्हाला मी युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा दिसू शकतो. तर प्लीज मला फोकस करा, ठीक आहे, युट्यूबवरती माझं पर्टिक्युलरली नाव टाका, म्हणजे अनअकॅडमी लाईव्ह MPSC किरण गायकवाड. ओके, अनअकॅडमी लाईव्ह MPSC किरण गायकवाड, तुम्हाला सगळे माझे व्हिडिओज दिसून जातील लिस्टनी. ओके, बरेच लोक म्हणतात सर तुमचे जुने व्हिडिओ दिसत नाही, तर तिथून तुम्हाला लिंक भेटू शकते. ओके, आम्ही सगळं त्या ठिकाणी ट्राय करायचा प्रयत्न करतोय तुम्हाला चांगल्या पद्धतीने. लक्षात घ्या, आमच्या जमान्यामध्ये जर हे सगळं असतं तर आज आम्ही कुठल्या तरी दुसऱ्या देशामध्ये असतो, काम करत असतो देशासाठी, भारत देशासाठी काम करत असतो. पण काही नाही मिळालं. ओके, आम्ही थोडं कमी पडलो, जास्त नाही, थोडं कमी पडलो, पण पडलो कमी. ओके, तसं तुम्ही पडू नका यार, लेट्स क्रॅक इट. 2020 मध्ये तुम्हाला तुमच्या पोस्ट मिळवायच्या, हे विसरू नका. आणि मी आहे सोबत, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला हे नाही म्हणत, म्हणजे मी फुकटची आशा कधी देत नाही कुणाला. ओके, मी फुकटची आशा कुणाला देत नाही, मी सरळ नसेल तर सरळ नाही म्हणतो, असेल तर सरळ आहे म्हणतो. ओके, मी आहे, फक्त तुम्ही तुमचं जे अवघड संकल्पना आहेत त्या स्ट्रॉंग करा. आपल्या मित्रांना सुद्धा सांगा
लायब्ररीमध्ये सांगा ओके की अशा अशा पद्धतीचं लेक्चर असतं, टाइमपास करण्यास त्यांना घेऊन टाइमपास करणं किंवा त्यांच्यासोबत टाइमपास करण्यापेक्षा त्यांना लेक्चरला बसवा एक तास, त्यांना थोडीशी आयडिया क्लिक होऊन जाईल की नाही यांचं लेक्चर करणं गरजेचं आहे. चला त्यान भेटू परत एकदा ओके परत उद्या नवीन समाज सुधारकांसोबत. आणि विसरू नका 20 प्रश्नांचा एक सेशन लवकरच होईल तुमचा समाज सुधारकांचा 20 प्रश्न ओके माझ्यासोबत. थँक्यू, गुड नाईट.